जसं दुखणं कमी करणं किंवा दुखण्यावरती नियंत्रण मिळवणं, वेदनांवरती नियंत्रण मिळवणं असेल, तसं शरीराच्या कपॅसिटी वाढवणं हाही एक भाग आहे. श्वास ज्यावेळी आपण बाहेर रोखून धरतो त्यावेळी आपल्या हृदयाची, आपल्या दम्यामध्ये श्वासासाठी आपल्या फुफ्फुसांची कपॅसिटी वाढवणं हा भाग त्याच्यामध्ये होतो. आणि ज्यावेळी श्वास आपण आतमध्ये रोखून धरतो त्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट आहे त्याच्यातनं रोगातनं बाहेर पडण्यासाठी आणि झीज भरून काढण्यासाठी त्याचा उपयोग चांगला होतो. आणि त्याच्याच बरोबरीने मेंदूवरचा संयमही वाढतो. जर समजा मला अतिशय आवश्यक असणारा प्राण मी शरीराच्या बाहेर जर समजा रोखून धरू शकतोय आणि तो आतमध्ये यायला मी जर समजा अडवू शकतोय तर माझ्यावरती एखाद्याने शब्दांचे बाण सोडलेले आहे तर त्याच्यापासून मला स्वतःला वाचवता येतं. आणि त्याचप्रमाणे मला संयम असाही वाढतो की माझ्या प्राणप्रिय असा जो काही आत्मधला श्वास आहे तो मी बाहेर जायला रोखून धरू शकतोय. तर माझ्या जिभेवरतून बाहेर पडणारे शब्द हेही मला थोडेसे रोखून बाहेर जाऊ शकतात. म्हणजे आपापच माझं सामाजिक जी काही स्तर आहे त्याच्यामध्येही माझ्यातला संयम आणि संयतपणा वाढल्यामुळे माझी जी रिलेशन्स आहेत तीही जास्त चांगली मेंटेन करता येऊ शकतात.